अज्ञात झालेला हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे. या हल्ल्याचा आणि तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जातोय. पण या निमित्ताने एकूणच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे. शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांना जर अशा पद्धतीने घाबरवलं धमकावलं जात असेल, हल्ले होत असतील, तर गाव गाड्यात बांधावर काम करणाऱ्या आणि चतुर्थ सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचं काय? हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय. देवेंद्रजी फडणवीस गृहमंत्री म्हणून यामध्ये अपयशी ठरत आहे की काय याचा सुद्धा विचार करायला हवा, असं मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केलंय. काल प्रज्ञा सातव यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे. पक्षाच्या वतीने आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. पण या निमित्ताने महिला सुरक्षेचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येत आहेत. असंघटित क्षेत्रातील महिला असतील किंवा गावगाड्यात बांधावर काम करणाऱ्या महिला असतील किंवा इतर चतुर्थ सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असतील, जर राजकारणातल्या शीर्षस्थानावर काम करणाऱ्या महिलांच्याच बद्दल अशा पद्धतीने कायम असुरक्षिततेचं वातावरण निर्माण होत असेल, तर या सर्व इतर सर्वसामान्य क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेचं काय? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येतो. आमची विनंती असेल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना, त्यांनी या संबंधांची सखोल चौकशी तर करावीच करावी, परंतु या निमित्ताने महिला सुरक्षिततेचे जे प्रश्न ऐरणीवर येत आहेत याचा गांभीर्याने विचार करून या संबंधाने काय ती कडक कारवाई झाली पाहिजे.